काय म्हणालीस तू? मी बापांकडे गेले होते. मला माहिती आहे तू मला मोठी पनिशमेंट करणार. काय करशील ते माहित नाही पण मला चालेल. तू आई मला बाबांना बघायचं होतं. नाही बाळा, मिस्टेक तू नाही केलीस. मिस्टेक झाले असतील तर ते आम्हा दोघांकडून झाले. पण आता फक्त एक करायचं, ही गोष्ट घरात कोणालाच नाही सांगायची. अजून जगावरचा राग गेलेला दिसत नाही आजी. सॉरी, काल मी तुझी अशी खूप वाईट वागले. मला आजी म्हणायचं नाही. चल आत्या. शुभ्रा कोण आहे? शुभ्रा हे नाव मी आधी पण ऐकलेलं बाबांच्या आणि पणजीच्या तोंडून. आणि एकदा बाबा मला शुभ्रा पण म्हणाले होते. सांग ना कोण आहे शुभ्रा? हे असले किचकट प्रश्न विचारा मॅच गावती बाई तुला. किचकट? कोण कुठं काय? अब कोण नाही शुभ्रा? मग बाबांच्या कडून पुन्हा पुन्हा हे नाव काय येत? अच्छा ते ती शुभ्रा वय. मला वाटलं आता काय सांगू हिला. तुला माहिती आहे ना शुभ्रा कोण आहे? होती ना ती शुभ्रा, ते आपल्या शेजारी राहत होती देशमुख काकांकडे. हा वय. अग त्याच काय, देशमुख काकांच्या आधी जे बिराड राहत होत ना त्यांची पोरगी होती ती. तिला लई लढा होता या घरचा, नेहमी आपल्याच घरात असायची. तिची मम्मा कोण होती? होती ना तिची मम्मा पण होती. तिच्या मम्माचा लई जीव होता या घरावर. आणि शुभ्रा, शुभ्रा म्हणजे समद्यांचा जीव की प्राण. बाबांना खूप आवडायची ती. माझ्यापेक्षा पण जास्त. अग येडी का खुळी तू, तुझ्यापेक्षा जास्त कोण आवडू शकतो तुझ्या बाबाला? मग ती शुभ्रा गेली कुठे? गेली निघून अशीच झाली. म्हणजे? म्हणजे त्यांनी बिराड हलवलं ना इथून, दुसरीकडे निघून गेली. कुठे तेच तर माहित नाही ना, त्यांनी कळवलंच नाही. बाबांना कधी कधी तिची आठवण येते. येत असत. अन बाय, तुझे प्रश्न विचारून झाले असतील तर आज चल. अग सकाळ धरणं काही खाल्लेलं नाहीस, चल.
आता काय आपल्याकडे जी मुलगी आली होती ना तिचं पण नाव शुभ्र होतं. काय हो तिने मला जाताना सांगितलं होतं. ही तर माझ्या टेबलला कोणी हात लावला होता. ते जाऊ दे मला आधी तुला. माझ्याकडे शुभ्राचा असलेला लहानपणचा एकमेव फोटो गायब आहे. काय होय मी ते फोटो इथे या पुस्तकात जपून ठेवला होता. फोटो बाबा अगं तो लहान बाळाचा फोटो. हो तू तू पाहिलास का तो फोटो कुठे. नाही मला वाटत तो शुभ्राने नेला असेल. शुभ्रा. हो बाबा त्या दिवशी मी चॉकलेट डेला आले होते ना तेव्हा तिने दरवाजा बंद ठेवला होता. नंतर ती या टेबल कडे सारखी बघत होती. शुभ्रा म्हणजे ती मुलगी जी. बाबा आर्या तुला किती वेळा सांगितलं असं फिरत फिरत खायचं नाही म्हणून. जा डायनिंग टेबल वर बस आणि खा. जा जा म्हणलं ना. काय ते बोलायचंय मला तुझ्याशी. काय ग तुझा का पुतळा झाला असा. हा नाही मी मी निघतेच आहे. हे होणारच होत पण इतके वर्ष तू का एक्सेप्ट करत नव्हतीस हे तुझं तुलाच ठाव. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू. सत्यजित रावांबद्दल बोलते. त्यांनी दुसरं लग्न केलं हे तू फारसं मनाला लावून घेऊ नकोस. अगं खरं तर मला तुमचं बोलणं चोरून ऐकायचं नव्हतं म्हणजे रे. पण काकू काकू प्लीज शुभ्रा मुधोळकरांना भेटले हे प्लीज कुणाला सांगू नकोस. हा अगं ते तर झालंच पण ह्यातनं तू काही गोष्टी शिकायला हव्या. लग्न झालं ह्याच एक मुलगी सुद्धा झाली. आर्या नाव आहे तिचं. पण शुभ्रा म्हणत होती की ती मुलगी तिच्याच एवढी आहे. मग हे शक्य कसं आहे. जर ती मुलगी शुभ्रा एवढी असेल तर यांनी काय जेलमध्ये असताना लग्न केलं. नाही नाही मला वाटतं शुभ्राकडून ऐकण्यात आणि समजण्यातच काहीतरी चूक झाली असेल. नाही का. कारण असं होणं शक्यच नाहीये. काय शक्य नाही हेच. यांनी दुसरं लग्न करणं तू त्यांना तुझ्या आयुष्यात अढळ स्थान दिलेस याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी तुला तसं स्थान द्यायलाच हवं. अढळ स्थान कसलं. मी तर त्यांना रितसर घटस्फोट दिलाय. अगं पण तू तुझ्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाचा विचारही करत नाहीस. त्याच कारण हेच
की तुझं एक मन तिथे गुंतलंय 7 वर्ष मागे. तुझ्या मनात त्यांच्याबद्दल अजूनही निस्सिम प्रेम आहे. खोट आहे. फसवत रा स्वतःला. तुला स्वतःची फसवणूक करायची असेल ना तर माझं काहीच म्हणणं नाहीये. पण म्हणजे रे अगं, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल अशा कुठल्याही अवास्तव भावना नाहीये. सोन म्हणजे घरची लक्ष्मी आणि सोन नाही तर लक्ष्मी नाही असे सगळे बिलीफ ठेवणारी माणसं आहेत ही. पण ही गोष्ट खरीच आहे ना, त्यांची स्वतःची लेख त्यांच्यापासून तुटली. मग काय हरकत आहे त्यांनी दुसरं लग्न केलं तर? म्हणजे रे त्यांनी दुसरं लग्न केल्याचा त्रास होत नाहीये मला. पण ना तू साधा लग्नाचा विचारही करत नाहीस ना, ह्याचा त्रास होतो मला. कोण असेल ग ती? अगं पण तुला काय करायचंय त्याच्याशी? तसं नाही, शुभ्रा म्हणत होती की त्या ज्या कोणी आहेत त्या देवाघरी गेल्यात म्हणून. काय चाललंय यांच्या आयुष्यात? त्यांची दुसरी बायको? अरे बापरे, असं असेल तर खरंच सॅड आहे. पण मंजिरी फॅक्ट हे आहे की सत्यजित रावांनी दुसरं लग्न केलंय आणि त्यांना एक मुलगी सुद्धा. तुझ्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य थांबवून नाही ठेवलं. मी पण माझं आयुष्य थांबवलेलं नाहीच आहे. माझं करिअर घडवलंय मी, पण संसार नाही घडवलास अजून. शुभ्रा, तू, काका, बाबा, पूर्ण मावशी हा संसारच तर आहे माझा. हे बोलताना सुद्धा यातला पोकळपणा जाणवत असेल तुला कदाचित. लग्न झालं म्हणजेच आयुष्य सार्थकी लागतं का? नाही, पण एक जोडीदार असावा लागतो. ज्या वयात तू स्वतःवर हा वनवास लादून घेतलायस ना तेव्हा. चला निघते मी, मला उशीर होतोय. म्हणजे रे आता दिवसभर ह्या गोष्टीचा विचार करत राहू नकोस. त्यांचा विचार मी कशाला करू? त्यांचा विचार त्यांनी तर कदाचित घटस्फोट दिल्यानंतर पुढच्याच क्षणाला माझा विचार सोडला असेल. आणि चांगलंच आहे ना, असे खूप भोगलंय त्यांनी. त्यांच्या वाट्याला हे सुख येणं खर तर चांगली गोष्ट आहे. एक मुलगी आहे त्यांना, आर्या. आर्या नाव आहे मुलीचं. त्यांच्या बायकोने ठेवलं असेल ना, त्यांची चॉईस नाही आहे स्वभाव. पण लग्नानंतर त्यांच्या बायकोचं असं अचानक निघून जाणं दुर्दैवी आहे. नाही म्हणजे मुलीला जन्म देताना. मंजिरी, मंजिरी, सत्यजित मुधोळकर हा विषय स्वतःसाठी संपव आता तरी प्लीज. तो विषय केव्हाच संपलाय. तरी उजळणी चालूच आहे ना. येते मी. सत्या, जी मुलगी आपल्याकडे आलती ना तिचं नाव शुभ्रा आहे. नाही म्हणजे
तिने जाताना आर्याला आपलं नाव सांगितलं होतं. बिचारी आर्या, आधीच तिच्या मनात या नावावर लई प्रश्न आहेत आणि त्यात म्हणजे ती मुलगी माझी शुभ्रा होती. सत्या, सत्या हे बघ, खात्री केल्याबिगर आपण काही भी बोलू शकत नाही. कदाचित कदाचित असं भी असेल की आर्या थाप मारत असेल, नाही म्हणजे तिच्या डोक्यात शुभ्रा हे नाव बसलंय नव. कदाचित कदाचित ती गोष्ट रतून सांगत असेल आपल्याला. शुभ्रा, मंजरी काय काही हवाय का तुम्हाला? आता मलाच विचारावं लागते, याच आश्चर्य वाटते मला. काय झालं, शुभ्रा काही बोलली का? कुठं होती ती, कोणाबरोबर होती, तिला परत कोणी आणून सोडलं इथे? काय नाही हो, मूर्खपणा शुभ्राचा, दुसरं काय नाही. म्हणजे लपाछपी खेळत होती, खेळता खेळता बसच्या डिक्कीत गेली लपायला आणि मग तिथेच डुलकी लागली आणि गाडी कधी सुरू झाली कळलंच नाही म्हणे. पण मग ती पुण्याची होती लोक. पुण्याची? पुण्यात? म्हणजे पुण्यात कुठे आणि नाव काय त्यांचं? नाव आता आता शुभ्राला सुद्धा आठवत नाहीये त्यांचं नाव. शुभ्राला आठवत नाहीये म्हणजे काय? अगं ज्यांच्याकडे ती दिवसभर थांबली त्यांचं नाव तिला आठवत नाहीये? हो, एकदा म्हणाली वाडकर म्हणून, नंतर म्हणाली वाडेकर. बर, त्यांचा पत्ता माहित नाही, फोन नंबर सुद्धा नाही माहिती आहे तिला. अगं पण मग ती माणसं तिला असं खालच्या खाली सोडून कशी काय गेली? त्यांनी वर तर यायला हवं होतं की नाही? हो, ही शहाणी गल्लीच्या नाक्यावर उतरली ना, मग त्यांचा सुद्धा काय नाईलाजच झाला असणार नाही का? अगं पण बाबा जाऊ द्या ना प्लीज. आता आली आहे ना शुभ्रा सुखरूप परत, मग आणखी काय हवंय आपल्याला? तू बोलतेस. एरवी शुभ्रा एखाद्या अनोळखी मैत्रिणी बरोबर बोलत थांबली तरी सुद्धा तू तिची सगळी कुंडली काढून बसतेस. हो पण आता मग आता काय करायचं आपण सांगा तुम्ही. हे बघ, शुभ्राला नीट विचारावं लागेल. अगं त्या लोकांचा पत्ता नंबर काहीतरी मिळवायलाच हवा की नको म्हणू? त्यांचे आभार नको का मानायला? बाबा बाबा, आत्ता शुभ्राला प्लीज काही विचारू नका. खोदून खोदून काय झालंय, थकली आहे ती. आणि आजोबा, आय एम सॉरी आजोबा. तुझी आई आहे ना? आई एवढी शोधी, तुझ्यासारखीच खूप मस्ती करायची तेव्हा. एकदा काय झालं माहितीये, अशी खेळता खेळता कपाटामध्ये शिरली लपली आणि कपाटाचा दार आपोआप बंद झाला, अचानक लॉक सुद्धा झालं आणि कपाटाची किल्ली होती हिच्या आईकडे म्हणजे तुझ्या आजीकडे आणि आजी गेली ती दगडूशेठला. घरामध्ये मी एकटाच आणि त्यावेळेस आताच्या सारखे मोबाईल वगैरे काहीच नव्हतं. पण मी तिला म्हटलं की तू काही घाबरू नकोस, तुझा बाबा आहे ना तुला बाहेर काढणार. तू फक्त 2 ते 13 पर्यंतचे पाढे म्हणायचे मोठमोठ्याने आणि 13 चा पाढा
न चुकता म्हटला की मग कपाटाचं दार आपोआप उघडणार असं तिला सांगितलं मी. झालं तिने पाडे म्हणायला सुरुवात केली. तसं मी धावत धावत निघालो तसाच अनवाणी खूप धावत पडत गेलो मी तिकडे दगडूशेठला पोहोचलो. तुझ्या आजीला गाठलं तिच्याकडून किल्ली घेतली आणि धावत धावत तसाच परत आलो. आणि त्या चावीनं कपाटाचं दार उघडलं. तू बघतो तर आतमध्ये हे पिल्लू एका कोपऱ्यामध्ये असं पाय धुवून पाडे म्हणत बसल. बाराच्या 48 पर्यंत पोहोचले होते नाही का? त्या दिवशी तर कुठेतरी माझा काळीजच कापून कपाटात ठेवला का असं मला वाटत होत. बंद करू आणि तू तरीच काळीज आहेस. तुला जर काही झालं तर तुझ्या आजोबाचं काय होईल बाबा?